पावसाळा सुरू झाला की आमच्यासारख्या निसर्ग वारकऱ्यांना वेध लागतात ते डोंगरदऱ्यांच्या अंगाखांद्यावरून ओतंडून वाहणाऱ्या धबधब्यांची. आणि हे धबधबे जेव्हा प्रवाहित होतात तेव्हा अपसुकच आमची पावलं या जलतीर्थांकडे वळू लागतात. आज आपण अशाच एका धबधब्याच्या दुनियेची सैर करणार आहोत. चला तर पाहूयात कर्जत तालुक्यातल्या मोहिली गावातील एक नयनरम्य धबधबा. गावातून जाणारा हा रस्ता जवळच असलेल्या या पठारी भागात आपल्याला घेऊन येतो आणि इथूनच खरी सुरुवात होते या नयनरम्य सफरीची. उंच डोंगरावरून कोसळणारे हे धबधबे दुरूनच दिसतात. पायवाटा तुडवत तुडवत जंगलातून ट्रेक करत असं निसर्ग सौंदर्य पाहणं यासारखं दुसरं सुख नाही असं मला नेहमीच वाटतं. धबधब्याकडे जाणारी वाट अनोळखी असल्यामुळे ह्याच गावातील काही सवंगड्यांना घेऊन आम्ही धबधब्याच्या दिशेने निघालो. तसं खळखळ वाहत जाणारं पाणी, इथली रान फुलं आणि धबधब्यापर्यंत जाणारी गर्द झाडी ही सफर अजूनच रंजक बनवतात. झाडांच्या पत्रामागून मध्येच डोकावणारा तो नैसर्गिक सौंदर्याचा आविष्कार आता अजूनच जवळ यायला लागतो. अंगावर कोसळणाऱ्या या जलधारांचा मनसोक्त आनंद लुटून आम्ही निघालो परतीच्या दिशेने आणि पुन्हा आपण असंच भेटू या आशेने.